बेलापूर बुद्रुक येथील साई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय. यावेळी मुलांची गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली आहे आणि या दरम्यान ठिकठिकाणी थांबून लोकांना योगाचं महत्व सांगण्यात आलंय. बेलापूर बुद्रुक गावातील साई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये योगा दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी मुलांनी मोठ्या उत्साहामध्ये सहभाग घेतला होता. शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग नोंदवलाय. यावेळी मुलांची गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली आहे. झेंडा चौक, केशव गोविंद मंदिर, बालाजी मंदिर अशा महत्वाच्या ठिकाणी ही प्रभात फेरी काढण्यात आली. गावातील महत्वाच्या ठिकाणी थांबून योगा करून योगाचं महत्व सांगण्यात आलंय. शाळेची फेरी पाहून बालकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि शिक्षकांनी मुलांना योग दिनाचं महत्व समजावून सांगितलंय. या फेरीबरोबर शिक्षक अस्मिता घागरे, रुई सय्यद, नितीन जाधव, अमोल शिरोळे यांनी सहभाग घेतलाय. यावेळी गावातील लोकांनी मुलांचा योगा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. तसेच अतुल जाधव, महेश घोलप, स्वाती अमोलिक, अरुणा खाटेकर, सीमा मखिजा, संगीता शिरसागर, सुनील आहिरे, जयश्री जाधव, अकबर शेख आदी शिक्षकांनी या योग दिनामध्ये सहभाग नोंदवलाय. मी वर्षभर वेगवेगळे सण साजरा करतो, तसंच जयंत्याही साजरा करतो. आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॉम्पिटिशनसुद्धा होत असतात. तसंच आज जो विशेष दिन आहे तो आहे आंतरराष्ट्रीय योगा दिन. तो आम्ही आमच्या शाळेत साजरा करत आहोत. आज आम्ही मुलांनी आणि शिक्षकांनी सर्वांनी वेगवेगळे योगासनचे प्रकार केलेले आहेत. तसंच फक्त आजच योग दिन आहे. आमच्या श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमॅन मिस्टर कैलासजी चायल, जे सदोदित आपलं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात देतात, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते. तसंच त्यांनी इथून पुढेही जे कार्यक्रम आम्ही घेतो त्यातही त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं आणि आमचं मार्गदर्शन सदोदित करावं असं म्हणून मी माझं दोन शब्द. आज जागतिक तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या योगा दिवसानिमित्त श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये योगाचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं. या प्रात्यक्षिकमध्ये शाळेमधील सर्व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यामध्ये आमचे योगा शिक्षक जे आहेत ते आपले अतुल जाधव सर यांनी योगाचे मार्गदर्शन केले आणि योगाचे त्यांनी विद्यार्थ्यांना डेमो दाखवले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी इथे योगाचे धडे घेतले आणि यातून मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे घरी आपले योगा करतील असा मला याचा विश्वास वाटतो. या सर्व कामासाठी आमच्या शाळेचे सर्व स्टाफ, आमच्या प्रिन्सिपल अस्मिता मॅडम, तसेच अतुल जाधव सर यांचं यामध्ये फार मोठं योगदान आहे. आणि योगा शाळेमध्ये 8 ते 9:15 योगाचं प्रशिक्षण झाल्यानंतर गावामध्ये योग दिंडी काढण्यात आली, जेणेकरून की गावामध्ये पूर्ण विद्यार्थ्यांनी योग दिंडी काढली, जेणेकरून त्यामुळे गावामध्ये सुद्धा लोकांना प्रेरणा मिळेल योगा करण्याची. त्याकरता सुद्धा एक दिंडीचं आयोजन इथे शाळेमध्ये करा. राणी साळुंके, सी 24 तास, श्रीरामपूर.